गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, चैप्टर सुरू करण्या अगोदर मी काही सूचना तुम्हाला देतोय त्या तुम्ही लक्षात ठेवा। तुम्ही इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे म्हणजेच मोबाईल असेल, ऑनलाईन लेक्चर्स असेल, हे यूट्यूब वगैरे माध्यम जे आहे याच्यातून तुम्ही शिक्षण घेत आहात, थोडंसं तुम्हाला आता बोरिंग वाटत असेल किंवा तुम्ही कंटाळा असाल या लेक्चरला की याच्यामध्ये जिवंतपणा असू शकत नाही, क्लासरूम टीचिंगचं जो काही जोश असतो किंवा स्टुडंट टीचरमध्ये जे इंटरॅक्शन होतात ते इथं होत नाही। आज आम्ही गुगल मीट वरून सुद्धा तुमचे काही डाउट्स सॉल्व करण्याचा प्रयत्न केला, तुमच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला। बऱ्याच मुली, हो सर आवाज ऐकू येतो आहे, सर्व होतं आहे, पण तुम्ही कुठल्याही शंका ASTच्या बाबतीत विचारलेल्या नाहीत। ठीक आहे, AST मी पुन्हा सांगतो आहे तुम्हाला, ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंग्लिश, मराठी किंवा हिंदी, याच्यामध्ये 10-15 मार्क कमी पडले तरी चालतील, पुन्हा पुन्हा आठवण करून देतो आहे मी। पण फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयाचे लेक्चर्स कितीही बोर झालं, कितीही कंटाळा आला तरी लक्षपूर्वक ऐकणं हे तुमचं काम आहे, नवे कर्तव्य आहे। ते जर तुम्ही नाही केलं आणि कंटाळा केला तर मात्र पुढचे दिवस वाईट आहेत, हे मी पुन्हा तुम्हाला ठासून सांगतोय। आपल्या बाबांनी कष्टातून 17-18 हजार रुपये भरलेले आहेत, 20,700 भरलेले असतील, CET नीटला 20,000 भरलेले असतील, त्याची थोडीशी जाण ठेवून तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा अभ्यास कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आपलं पुढील लेक्चर जे ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी हा जो टॉपिक चाललेला आहे त्यातला भाग किंवा युनिट सेकंड आपण आज पाहणार आहोत, त्या अगोदर आपण ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी किंवा ग्रीनहाऊस म्हणजे काय त्याचा मीनिंग पाहिला, की ज्यामध्ये ग्रीनहाऊसेस आर प्रोटेक्टेड स्ट्रक्चर्स, हे प्रोटेक्टेड स्ट्रक्चर आहे, यूज्ड फॉर कल्टिवेशन ऑफ कमर्शियल व्हॅल्यू क्रॉप्स, फॉर एक्झाम्पल जरबेरा, फॉर एक्झाम्पल सिमला मिर्च, फॉर एक्झाम्पल ट्यूबरोज, फॉर एक्झाम्पल कुकुंबर, फॉर एक्झाम्पल एक्झॉटिक व्हेजिटेबल्स, असं आपण साधारणतः त्याच्यामध्ये अभ्यासलेलं आहे। ग्रीनहाऊस क्रॉप्स किंवा ग्रीनहाऊसमध्ये घेतले जाणारे क्रॉप्स हे ॲडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन असेल तरीसुद्धा आपण त्याच्यामध्ये यशस्वीरित्या त्याची लागवड करू शकतो, हे तुम्ही सगळं अभ्यासलेलं आहे। आणि नंतरचा भाग आपण पाहिला इम्पॉर्टन्स ऑब्लिक ॲडव्हान्टेजेस ऑफ ग्रीनहाऊस, हे तुम्ही चांगल्या प्रकारे ते जर लक्ष देऊन वाचन केलं पुन्हा तर तुमच्या लक्षात येईल की इट गिव्ज हायर यील्ड, की जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन मिळतं, तिथं क्लिअर कट लिहिलेलं आहे 10-12 times मोर यील्ड दॅन दी ओपन फील्ड क्रॉप्स असं आपण म्हटलेलं आहे। त्यानंतर रिस्क जी आहे, रिलायबिलिटी जी क्रॉपची आहे ती वाढते, रिस्क कमी होते। त्यानंतर ग्रीनहाऊस हे जे आहे ते आयडियली सुटेबल फॉर व्हेजिटेबल्स अँड कट फ्लावर्स, फ्लावर आणि व्हेजिटेबल्ससाठी योग्य आहे असंही तुम्ही पाहिलं। ऑक्सिजन प्रोडक्शन आपल्याला घेता येतं, डिसीज फ्री, व्हायरस फ्री, पेस्ट फ्री आपल्याला प्लांट्स किंवा सिडलिंग किंवा जे काही प्रोड्यूस आहे ते मिळू शकतं। त्यानंतर वॉटर रिक्वायरमेंट कमी त्या ह्याच्यामध्ये असते, मेंटेनन्स ऑफ रूटस्टॉक असेल किंवा ग्राफ्टेड प्लांट असेल ते आपण ग्रीनहाऊसमध्ये घेऊ शकतो, हार्डनिंग ऑफ टिश्यू कल्चर सिडलिंग्स, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये टिश्यू कल्चर सिडलिंगचं जे हार्डनिंग आहे ते आपण ग्रीनहाऊसमध्ये घेऊ शकतो। याप्रमाणे किंवा हायड्रोपॉनिक्स असेल, एरोपॉनिक्स असेल किंवा न्यूट्रिएंट फिल्म असेल, अशा प्रकारचे प्रयोग आपण ग्रीनहाऊसमध्ये करू शकतो। आणि
नर्सरीसाठी सेड नेट जे आहे ते सुद्धा उपयोगात येते. एक साधारणतः आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस किंवा इम्पॉर्टन्स पाहिलेले आहे आणि त्याचं तीन प्रकारही पाहिले. क्लॅडिंग मटेरियल जे वापरलेलं असतं, क्लॅडिंग मटेरियल म्हणजे कव्हरिंग मटेरियल, तर त्याच्यानुसार आपण तीन गटामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. ग्लास हाऊस, ग्रीन हाऊस आणि सेड नेट, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आता आपण बघूया पुढचा भाग की इम्पॉर्टन्स ऑफ ग्रीन हाऊस आपण जे पाहिलेलं होतं त्याच्या पुढचा भाग स्कोप ऑफ ग्रीन हाऊस. स्कोप ऑफ ग्रीन हाऊस पाहूया. स्कोप ऑफ ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी पहा, ज्याला ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे लक्षात ठेवा की ज्याला स्कोप आहे त्याला आपोआपच इम्पॉर्टन्स असतं आणि ज्याला इम्पॉर्टन्स आहे त्याला स्कोप असतो. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही सायन्स का निवडलं तर त्याला स्कोप आहे, म्हणजे नोकरी लागण्याची पॉसिबिलिटी आर्ट कॉमर्सपेक्षा सायन्समध्ये जास्त आहे म्हणून त्याला स्कोप आहे आणि म्हणून इम्पॉर्टन्ससुद्धा आहे सायन्स. तर ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यातले आपण काही मुद्दे या स्कोपमध्ये सुद्धा लिहू शकतो. मग पहिला मुद्दा आपण पाहूया, देर इज अ ग्रेट स्कोप फॉर युझिंग ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी फॉर द फॉलोइंग रिजन. म्हणजे खालील जी काही कारणं दिलेली आहेत त्याच्यामुळे आपल्याला ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजीला स्कोप आहे, वाव आहे असं आपण म्हणू शकतो. Lot of barren land is available which can be developed for erection of greenhouse. असं आपण म्हटलेलं आहे. तर ते बॅरन एरिया म्हणजे काय, तर पडीक जमीन. आपल्याकडे अशी पडीक किंवा आणखी नापीक थोडीशी जमीन की ज्याच्यामध्ये आपल्याला ग्रीनहाऊस घेऊन ती फर्टाईल सॉइल त्याच्यामध्ये भरून ती उपयोगात आणता येते, तर अशी बॅरन लँड अव्हेलेबल आहे, उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ग्रीनहाऊस निर्माण करता येतं म्हणून स्कोप आहे. आपल्याकडे जमिनीची उपलब्धता आहे तशी, ग्रीनहाऊससाठी साठी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. त्यापुढे लिहिलेलं आहे, ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी शुड बी युटिलाइज्ड बाय स्टोरिंग रेन वॉटर अँड युझिंग इट बाय ड्रिप सिस्टीम. तर हे जे स्ट्रक्चर असतं याच्यातून आपल्याला रेन हार्वेस्टिंग म्हणजे पडणारं पावसाचं पाणी आपल्याला हार्वेस्ट करता येतं आणि तेच पुढे आपल्याला त्याच्यामध्ये ड्रिप एरिगेशन करून वापरता येऊ शकतं. म्हणजे आपल्याला इथं रेन हार्वेस्टिंग ही एक नवीन संकल्पना, नवीन म्हणता येणार नाही पण तुमच्यासाठी नवीन, ती इथं राबवता येऊ शकते म्हणून स्कोप आहे. पुढे, देर इज ए कंटिन्युअस डिमांड ऑफ व्हेजिटेबल अँड फ्लावर्स थ्रूआउट द इयर. आणि हे जे आहे आपण ग्रीनहाऊस करतो ते ऑफसिजनला सुद्धा घेऊ शकतो, ॲडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन्समध्ये सुद्धा ग्रीनहाऊसमध्ये व्हेजिटेबल आणि फ्लावर्स आपण घेऊ शकतो की ज्या पिकांना कंटिन्युअस डिमांड आहे. आता पहा, एवढं कोविडचं किंवा कोरोनाचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे किंवा लॉकडाऊन आपण अनुभवलं एक दोन तीन महिने, पण माणसं खायची काय थांबलेली नाही, सगळ्यांना व्हेजिटेबल भाजीपाला लागणारच आहे, किराणा लागणारच आहे, फ्लावरचं सुद्धा डेकोरेशन वगैरे जाऊ द्या पण काही बाबतीत आपण देवघरामध्ये म्हणा किंवा कुठलं फंक्शन असेल तर आपण फ्लावरचा वापर करतो. म्हणजे हे कंटिन्युअस चालणारी इंडस्ट्री आहे, कुठलंही सगळं जग थांबलं तरी ॲग्रिकल्चरचा सेक्टर थांबलेला नाही. आणि आत्तासुद्धा तुम्ही आता GDP जे आपण म्हणतो, इकॉनॉमिकचा हा प्रकार आहे की सगळं निगेटिव्हमध्ये गेलेलं आहे, फक्त ॲग्रिकल्चर सेक्टर पॉझिटिव्हमध्ये आहे किंवा त्यांनीच आपल्या देशाला तगवून ठेवलेलं आहे किंवा टिकवून ठेवलेलं आहे. आणि मी नेहमी सांगतो की ही अशी एकच ब्रँच आहे की ती आपल्या अगदी जगाच्या शेवटापर्यंत चालणारी आहे, कारण 300,000 पगार असला तरी कोण माणूस सोन्याचं तांदूळ खात नाही, हे मी नेहमी तुम्हाला उदाहरण देतो, त्याला शेतातीलच तांदूळ लागतो. कुणी जरी असलं तरी शेवटी इंडस्ट्री असेल तर ती फक्त ॲग्रिकल्चरचीच चालेल असं आपण इथं म्हणू शकतो. त्यामुळे ग्रेट डिमांड फॉर व्हेजिटेबल्स अँड फ्लावर्स, सो यू क्रिएट ऑर इरेक्ट द ग्रीन हाऊस. नेक्स्ट, देर इज अ स्कोप फॉर प्रोपॉगेशन अँड नर्सरी इंडस्ट्री किंवा रेझिंग नर्सरी प्लांट्स.
तर रोपवाटिका अनेक प्रकारची जी काही प्युअर रोपं आपल्याला तिथं मेंटेन करता येतात, रूटस्टॉक मेंटेन करता येतात. आपण इम्पॉर्टन्समध्ये तो भाग पाहिलेला आहे की नर्सरी मॅनेजमेंटचा जो काही प्रकार आहे तो ग्रीनहाऊसमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला करता येतो. त्यानंतर गव्हर्नमेंट स्कीम्स आर अवेलेबल फॉर प्रमोटिंग ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी अँड सबसिडी फॉर प्लास्टिक अँड पॉलिथिन. तर गव्हर्नमेंटसुद्धा याला चालना देते, सबसिडी देते, काही सूट देते, पॉलिथिन पेपरमध्ये सूट देते, किंवा ही जी टेक्नॉलॉजी करणार असतील काही शेतकरी तर त्यांना सबसिडी किंवा लोनसुद्धा अवेलेबल आहे आणि म्हणून या गोष्टीला स्कोप आहे. नेक्स्ट, लार्ज नंबर ऑफ अनएम्प्लॉईड यूथ कुड बी डायव्हर्टेड टुवर्ड्स ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी. अगदी बरोबर आहे. आता सध्या नोकऱ्यांचा काळ गेलेला आहे पा, इंडस्ट्रीज बंद पडत चाललेल्या आहेत. अशा वेळेला युवकांनी किंवा तुम्हीसुद्धा युवतींनी जर शेतीकडे वळलं हे नॉलेज घेऊन, तर आपण कमीत कमी एरियामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो आणि यासाठी आपण त्यांना तिकडे डायव्हर्ट करू शकतो आणि शासनसुद्धा तुम्हाला त्या बाबतीत मार्गदर्शन किंवा आर्थिक मदतसुद्धा करू शकतो. तर इथे अनएम्प्लॉयमेंट जो प्रकार आहे त्याच्याविरुद्ध आपण एम्प्लॉयमेंट जनरेशन असं आपण म्हणू शकतो की इथे एम्प्लॉयमेंट जनरेट होते, रोजगार निर्मिती हा ग्रीनहाऊसचा प्रकार करू शकतो. देर इज अ वास्ट स्कोप फॉर एक्सपोर्ट ऑफ प्रोड्यूस. पा, ग्रीनहाऊसमध्ये युनिफॉर्म क्वालिटीचे किंवा प्युअर क्वालिटीचे आपल्याला प्रोड्यूस मिळतं किंवा उत्पादन मिळतं. मग ते टोमॅटो असेल किंवा सिमला मिर्च असेल किंवा तुम्ही आता जरबेर असेल, तर हे जे प्रोड्यूस आहे हे आपल्याला चांगल्या क्वालिटीचं मिळतं आणि अशा क्वालिटीचं आपण प्रोड्यूस किंवा ईल्ड आपण एक्सपोर्ट करू शकतो टू अर्न फॉरेन एक्सचेंज. आपल्याला परकीय चलन मिळवायचं असेल तर आपण अशा गोष्टी एक्सपोर्ट करतो आणि आपल्या राष्ट्राची जी आर्थिक ताकद आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो. तर देअर इज अ ग्रेट स्कोप फॉर एक्सपोर्ट ऑफ क्वालिटी प्रोड्यूस विच इज प्रोड्यूस्ड इन ग्रीनहाऊस असंही आपण म्हणू शकतो. आयडियल टेक्नॉलॉजी फॉर मार्जिनल फार्मर्स. मार्जिनल फार्मर्स म्हणजे छोटे शेतकरी ज्याच्याकडे 1.5 एकर जमीन आहे, 2 एकर जमीन आहे, 1 एकरच जमीन आहे, तर अशा शेतकऱ्यांनी तर नक्की ग्रीनहाऊस पॉलीहाऊसचा वापर करून किंवा सेडनेटचा वापर करून आपलं उत्पादन वाढवलं पाहिजे किंवा वाढवता आलं पाहिजे. इट इज ग्रेट टेक्नॉलॉजी फॉर मार्जिनल फार्मर्स, स्मॉल फार्मर्स. जनरेटिंग एम्प्लॉयमेंट इन इरेक्शन मेंटेनन्स अँड मार्केटिंग ऑफ ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी. आणि शेवटी इथंसुद्धा एम्प्लॉयमेंटचाच मुद्दा आहे की जर एखादं पॉलीहाऊस असेल तर त्याचा मेंटेनन्स असतो, त्याला स्किल्ड पर्सन लागतो, ट्रेन्ड पर्सन लागतो ते इरेक्ट करण्यासाठी, बांधण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी, पॉलिथिन पेपर ओढण्यासाठी, सेडनेट बांधण्यासाठी, ग्लासहाऊस मेंटेन करण्यासाठी. ही जी टेक्नॉलॉजी आहे हे एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकते, मग मेंटेनन्समध्ये असेल किंवा मार्केटिंगमध्ये असेल ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजीच्या. तर एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये आपण स्कोप अँड इम्पॉर्टन्स हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे ग्रीनहाऊसमध्ये. त्याचा मिनिंग लक्षात ठेवा, टाईप्स लक्षात ठेवा, आणि इम्पॉर्टन्स आणि स्कोप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे जिथं इम्पॉर्टन्स असेल तिथं स्कोप असतो आणि जिथं स्कोप असेल त्यालाच महत्त्व असतं किंवा त्यालाच इम्पॉर्टन्स असतं. तर साधारणतः या स्कोपमध्ये आपण काय काय अभ्यासलं ते बघूया. साधारणपणे आपण स्कोपमध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन हा एक मुद्दा घेतला, त्यानंतर कंटिन्युअस डिमांड ऑफ व्हेजिटेबल्स अँड फ्लावर्स हा मुद्दा आपण पाहिला, त्यानंतर एक्सपोर्ट क्वालिटी जो काही प्रोड्यूस आहे तो निर्माण आपल्याला याच्यामधून करता येतो, त्यानंतर मॉडर्न ॲग्रो टेक्निक, सबसिडी, अवेलेबिलिटी ऑफ लोन, असे काही मुद्दे तुम्ही त्याच्यामध्ये पेन्सिलनी अधोरेखित करून हा मुद्दा तुम्ही छानपैकी लिहू शकता. तर स्कोपही 4 मार्काला विचारला जाईल आणि इम्पॉर्टन्स ऑफ ग्रीनहाऊस हे सुद्धा 4 मार्काला विचारलं जाईल. स्टार IMP तिथं ते लिहून ठेवा. नेक्स्ट, टाईप्स ऑफ ग्रीनहाऊसेस. आता पहा,
क्लॅडिंग मटेरियलनुसार म्हणजे जे कव्हरिंग मटेरियल आहे त्याच्यानुसार आपण ग्रीन हाऊसचे प्रकार पाहिले होते, ग्लास हाऊस, पॉली हाऊस आणि साधारणतः सेड नेट असे तीन प्रकार. पण आता तर ग्रीन हाऊस जे काही प्रकार आहेत, सेपनुसार असेल, आकारमानानुसार किंवा आकारानुसार, कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शननुसार, क्लॅडिंग मटेरियल कुठलं वापरलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला अनेक प्रकारे ते ग्रीन हाऊस त्याचं वर्गीकरण किंवा त्याचे प्रकार आपल्याला इथं पाहता येतील. आता इथं त्याचं नावही दिलेत पहा आणि त्याचा फोटोग्राफ किंवा छायाचित्रसुद्धा दिलेलं आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला ते लक्षात येईल. फक्त इथे लक्षातच ठेवायचं आहे, कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन याच्यामध्ये नाही आहे पहा. आता टाईप्स ऑफ ग्रीन हाऊस, तर सुरुवातीचा जो काही प्रकार आहे तो कशावरून आहे, बेस्ड ऑन शेप म्हणजे आकारावरून. तर आकारावरून पहिलं जे ग्रीन हाऊस आहे किंवा पॉली हाऊस आहे ते कुठलं आहे पहा, सिंगल स्पॅन ग्रीन हाऊस. एकच असं त्याचा म्हणजे आयताकृती म्हणूया आपण, आयताकृती म्हणता येणार नाही पण असं अर्धवर्तुळाकार ते तुम्हाला इथं दिसतंय त्याला आपण सिंगल स्पॅन, एकच आहे ते अर्धवर्तुळ आणि मग पुढे त्याचं कन्स्ट्रक्शन पुढे वाढवलेलं आहे त्याला आपण सिंगल स्पॅन ग्रीन हाऊस असं म्हटलेलं आहे. इथं छायाचित्रामध्ये तुम्हाला तो किंवा फोटोग्राफ्स तुम्हाला दिलेला आहे, तो नीट ऑब्झर्व करा. नेक्स्ट मल्टी स्पॅन ग्रीन हाऊस म्हणजे इथं अनेक अर्धवर्तुळ आहेत पहा, एकाला जोडून एकाला एक जोडून असं आपण मल्टिपल स्पॅन ग्रीन हाऊस इथं पाहतोय, तुम्हाला या छायाचित्रामध्ये ते दिसून येईल. हे कशावरती अवलंबून होतं, सिंगल स्पॅन आणि मल्टी स्पॅन, सेप ऑफ दी पॉली हाऊस किंवा सेप ऑफ दी ग्रीन हाऊस. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट इव्हन स्पॅन टाईप ग्रीन हाऊस, सेपनुसार असे पहा, इव्हन स्पॅन ते साधारणतः अशा प्रकारचं असेल. त्यानंतर अनइव्हन म्हणजे एका बाजूला उतरतं आणि पलीकडून थोडंसं कट केलेलं आहे पहा, अनइव्हन स्पॅन टाईप ऑफ ग्रीन हाऊस. त्यानंतर रिज अँड फरो टाईप ऑफ ग्रीन हाऊस म्हणजे आपला सरीवरंब असतो का नाही, वरती पहा छताच्या बाजूकडे पहा तिथं कसं केलेलं, एक खोलगट भाग, परत उंच भाग, परत खोलगट भाग, परत उंच भाग, जसं सरीवरंब असतो, ऊसाची लागवड आपण त्याच्यामध्ये करतो, तर तशा प्रकारचं रिज अँड फरो टाईप ऑफ ग्रीन हाऊस इथे तुम्हाला दिसेल. रिज म्हणजे उंच भाग, फरो म्हणजे खोलगट भाग. तर वरचा जो आपण टॉपला जर पाहिलं तर ते खोलगट, परत उंच, परत खोलगट, परत उंच, म्हणजे रिज अँड फरो टाईप ग्रीन हाऊस असं आपण म्हटलेलं आहे. पुढे पहा सॉ टूथ टाईप ग्रीन हाऊस. सॉ टूथ टाईप म्हणजे करवत असतो का नाही, त्याच्याप्रमाणे इथे तुम्हाला टूथ दाताच्या आकाराचं असं वरती स्ट्रक्चर दिसेल, तर त्यानुसार ते ग्रीन हाऊसचा प्रकार आहे किंवा टाईप आहे. त्यानंतर नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊस, नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊस वरून थोडंसं मोकळं असतं आणि त्यातून हवा आतमध्ये जाऊ शकते, त्याला आपण नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊस असं म्हणू शकतो. त्यानंतर हे कॉन्सेट ग्रीन हाऊस, साधारणतः हा एक प्रकार थोडासा नवीन असला तरी ह्या छायाचित्रामध्ये तुम्हाला तो दिसेल. आणि सर्वात शेवटी टनेल टाईप ग्रीन हाऊस, टनेल टाईप, टनेल म्हणजे भुयार किंवा बोगदा, तर त्या बोगद्यासारखं हे पॉली हाऊस किंवा ग्रीन हाऊस तुम्हाला दिसेल. तर एकूण आपल्याला इथे 9 टाईप ग्रीन हाऊसचे आपण इथं पाहिले, ते कशावरती अवलंबून होते, बेस्ड ऑन शेप. त्याचं वर्गीकरण जे आपण केले ते शेपनुसार केलेलं आहे. पहिलं आपण सिंगल स्पॅन पाहिलं, दुसरं मल्टी स्पॅन पाहिलं, तिसरं इव्हन स्पॅन्स पाहिलं, त्यानंतर अनइव्हन स्पॅन पाहिलं, रिज अँड फरो टाईप पाहिलं, सॉ टूथ टाईप ग्रीन हाऊस पाहिलं, नॅचरली व्हेंटिलेटेड पाहिलं, कॉन्सेप्ट पाहिलं आणि आता हे समोर तुम्हाला जे दिसतंय ते टनेल टाईप ग्रीन हाऊस आहे. आता हे झालं टाईप्स ऑफ ग्रीन हाऊस बेस्ड ऑन शेप ऑफ दी ग्रीन हाऊस. फक्त नावं लक्षात ठेवा, एक्सप्लेनेशन याचं काही नाही आहे. आता पुढे पहा टाईप्स ऑफ ग्रीन हाऊस बेस्ड ऑन युटिलिटी. युटिलिटी याचा अर्थ आपल्याला काय वापर करतो आहे आपण त्याच्यामध्ये,
युटिलायझेशन कशाचं करतोय त्याच्यावरून केलेलं आहे. तर ते दोनच प्रकार आहेत, ग्रीन हाऊसेस फॉर ॲक्टिव्ह हिटिंग, हिटिंग म्हणजे उष्णता, आणि ग्रीन हाऊसेस फॉर ॲक्टिव्ह कूलिंग. असे दोन युटिलिटीनुसार आपल्याला ग्रीन हाऊसचे प्रकार दिसतील. त्यानंतर ग्रीन हाऊसेस टाईप्स बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन कसं केलेलं आहे त्याच्यानुसार, वुडन फ्रेम्ड स्ट्रक्चर, लाकडाचा वापर असेल तर वुडन फ्रेम, पाईप फ्रेम्ड स्ट्रक्चर, लोखंडी पाईप वापरले असतील तर पाईप फ्रेम्ड, आणि ट्रस किंवा असे अँगल वापरले असतील तर त्याला आपण ट्रस फ्रेम्ड स्ट्रक्चर असं म्हणू शकतो. हे बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शन. पहा, तीन गोष्टी आपण पाहिल्या, क्लासिफिकेशन ऑफ ग्रीन हाऊस बेस्ड ऑन शेप, त्याच्यात 9 आहेत, क्लासिफिकेशन ऑफ ग्रीन हाऊस बेस्ड ऑन युटिलिटी, त्याच्यात 2 आहेत, आणि आता इथं तिसरं पाहिलं आपण ग्रीन हाऊस टाईप्स किंवा क्लासिफिकेशन ऑफ ग्रीन हाऊस बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शन, वुडन फ्रेम, पाईप फ्रेम आणि ट्रस फ्रेम. नेक्स्ट, ग्रीन हाऊस टाईप्स बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्शन नाही तर कव्हरिंग मटेरियल यूज्ड फॉर कन्स्ट्रक्शन, असा थोडासा बदल इथे तुम्ही करू शकता की तुम्ही कुठलं कव्हरिंग मटेरियल वापरलेलं आहे. कव्हरिंग मटेरियलला आपण एक शब्द वापरलेला आहे पा सुरुवातीला, त्याला क्लॅडिंग मटेरियल असं म्हटलेलं आहे. तर तुम्ही ग्लास वापरली असेल तर ग्लास हाऊस, पॉलिथिन पेपर वापरला असेल तर पॉलिथिन हाऊस किंवा पॉली हाऊस, आणि जर ग्रीन सेड नेट वापरत असाल, ते नेट वापरत असाल तर सेड नेट हाऊस. तर हे क्लॅडिंग मटेरियलनुसार कन्स्ट्रक्शन केलेलं असेल तर ग्लास हाऊस, पॉली हाऊस आणि सेड नेट हाऊस. आणि शेवटी, टाईप्स ऑफ ग्रीन हाऊस बेस्ड ऑन दी कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन, किती कन्स्ट्रक्शनला खर्च येतो, ते पूर्ण इरेक्शन करायला ग्रीन हाऊसला किती खर्च येतो, त्याच्यानुसार आपल्याला त्याचं 3 गटामध्ये आपण वर्गीकरण केलेलं आहे. हाय कॉस्ट ग्रीन हाऊस, मेडियम कॉस्ट ग्रीन हाऊस आणि लो कॉस्ट ग्रीन हाऊस. म्हणजे जसं भांडवल आपल्याकडे असेल त्यानुसार तुम्ही ते कन्स्ट्रक्ट करू शकता, कॉस्टनुसार 3 गटामध्ये. आता हाय कॉस्ट ग्रीन हाऊस किती आहे पा, तर साधारणतः 2000 ते 3000 स्क्वेअर मीटरमध्ये आपण ते कन्स्ट्रक्ट करू शकतो. ॲटोमॅटिक अँड फुल्ली क्लायमेट कंट्रोल्ड स्ट्रक्चर, याला मात्र खर्च जास्त येतो. मेडियम कॉस्ट, जिथं आपण 1000 ते 1200 स्क्वेअर मीटर आपण साधारणतः ते बांधू शकतो, किंवा इथं पार्शियली कंट्रोल्ड स्ट्रक्चर आहे. पहिलं जे आहे फुल्ली ॲटोमॅटिक आहे पा, पण त्याला खर्च खूप येतो. दुसरं मध्यम आहे, ते पार्शली कंट्रोल्ड स्ट्रक्चर आहे. आणि लो कॉस्ट जे आहे ते 600 ते 800 स्क्वेअर मीटरचं आहे, आणि इथं मात्र नॅचरली व्हेंटिलेटेड पॉली हाऊस आहे, की इथं खर्च जरी कमी असला तरी सुविधासुद्धा कमी असतात. तर कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शननुसार याचे 3 प्रकार पडतात, हाय कॉस्ट, मीडियम कॉस्ट आणि लो कॉस्ट ग्रीन हाऊस. लक्षात आलं? तर याप्रमाणे आपण आजचा भाग अभ्यासलेला आहे. आपण आत्तापर्यंत जवळपास याचा निम्मा भाग ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजीचा आत्तापर्यंत पूर्ण केलेला आहे. निरंतर वाचत चला, कंटाळू नका, कंटाळून चालणारच नाही 12वीला, हे पुन्हा पुन्हा मी सांगतोय. आपलाही थोडाफार तिकडं जर कंटाळा आला तर मग मराठी आणि ESTचं वाचन तुम्ही कराल अशी अपेक्षा आहे. तुम्ही आत्ता जर अभ्यास नाही केला, कंटाळा केला, तर आपल्याला अपेक्षित यश येणार नाही, हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय, तुम्हाला आठवण करून देतोय. आणि हे असंच चालणार आहे डिसेंबर जानेवारीपर्यंत, त्यामुळं क्लासरूम टीचिंगचा फील काही येणार नाही हे आम्हीही जाणतो. तुम्ही कंटाळला असाल मोबाईलला तरीसुद्धा वाचन हे केलंच पाहिजे आणि अभ्यास हा केलाच पाहिजे, हे पुन्हा शिक्षक या नात्याने मी पुन्हा पुन्हा सांगतो. आपण इथेच थांबूया. तुमचं त्या अभ्यासामध्ये लक्ष लागावं किंवा आणखी तुमचा अभ्यास चांगला व्हावा म्हणून आम्ही निरंतर चांगल्या चांगल्या गोष्टी करतोयच, पण त्याला लिमिट आहे. हे सगळं कुठंच कुणाला मोबाईल नाही, अँड्रॉईड नाही, बाबांकडेच गेलेलं आहे,
किंवा बऱ्याच वेळेला तिथे रेंज नसते, अशा अनेक प्रॉब्लेममधून आपल्याला तावून सुलाकून निघायचं आहे. आणि हीच वेळ आहे, हीच संधी आहे की तुम्ही तुमचं जे काही तुमच्यामधली एनर्जी आहे ती दाखवून द्यायची आहे आईबाबांना आणि आम्हालासुद्धा. आणि नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील अशी अपेक्षा करूया. आणि आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया. धन्यवाद.